कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले. 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी रिबिन डान्स, लेझिम, लाठीकाठी, दांडपट्टा यांचे सादरीकरण केले होते. त्याचबरोबर शिवकालीन राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून दिली. या समारंभात रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांना गौरवण्यात आले. यावेळी मुंबईचे शिक्षण विभाग अधिकारी श्रीकांत गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, शहाजी फडतरे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, CBSEच्या मुख्याध्यापिका रजिशा नायर, राहुल काशीद, कविता दीपक, बाळासाहेब कारंडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पण जे शिक्षण आता आपल्या स्कूलमध्ये प्रवेश घेतात त्यांच्याकरता उत्तमात उत्तम शिक्षण देणं हे आमच्या हातात आहे आणि ते आम्ही करत आहोत. आपल्या रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष होऊन गेली, 102 वर्ष झाली. शरद पवार साहेब आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. चेअरमन अनिल पाटील साहेब जे कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील आहेत त्यांचे नातू आहेत ते चेअरमन आहेत. आणि त्याच्यामध्ये जे 9 लोकांची एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्याच्यामध्ये मी काम करतो आहे. मॅनेजिंग कमिटी जी आहे 26 लोकांची त्याच्यात मी काम करतो आहे. रायगड विभाग कमिटी आहे मी तिथं काम करतो आहे. वाशीचं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज जे आहे तिथं मी चेअरमन म्हणून आहे. महात्मा फुले कॉलेज आपलं पनवेलला आहे तिथं मी चेअरमन म्हणून आहे. म्हणजे आणि मोखाड्याचं कॉलेज आहे तिथेही मी चेअरमन म्हणून आहे. म्हणजे बाकी आमची दुसरी संस्था CKT वगैरे तुम्हाला माहीत आहे, JBCP संस्था, तर त्याचे लॉ कॉलेज चेअरमन वगैरे होतो आहे. त्याच्यामुळे मला हे काम करायला फार आवडतं. मुलं येतात, पालक येतात, त्यांचं प्रगती पाहिल्यानंतर अतिशय आनंद होतो की बाकी काही कामधंदा उद्योग व्यापार करण्यापेक्षा एज्युकेशन क्षेत्र जे आहे ते अतिशय चांगलं असं क्षेत्र आहे. आणि त्याच्यामुळं मुलं घडवणं, उद्याची पिढी घडवणं, ती लहान लहान मुलं आपण पाहिली ती लाठीचा खेळ तो लहान मुलगा करत होता त्याच्या उंचीच्या अशी उंचीची लाठी होती आणि तो व्यवस्थित चालू होता. तर आहे ना बघा बसलेल्या मांडीवर बसल्या मुलगा मांडीवर बसला आहे आणि 6 फूट 8 फुटाची काठी आहे ना ती काठी तो चालवतो. तर लाठी चालत काठी नाही लाठी म्हणूया लाठी चालवत होता. तो खरा शिवाजी महाराजचा वारस आहे सर. ती कशा बघायला गेला त्यावेळेचं जे शिवाजी महाराजांचे मावळे जे होते त्या मावळ्यांच्या प्रमाणे तो घडवतोय. त्यांच्या आईवडिलांना आणि आपल्या सर्वांना आनंद आहे की अशा प्रकारचं शिक्षण दांडपट्टा लाठी इथे दिलं जात आहे.